चिपळूणमध्ये भास्कर जाधव सध्या बोलत आहेत. भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना या आधीच या मला भेटण्यासाठी असं आवाहन केलेलं होतं पत्राच्या माध्यमातून आणि ते भाऊक झाल्याचं आपण आता या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. भास्कर जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. भास्कर जाधव यांनी पत्रामधून सुद्धा मला फसवलं गेलेलं आहे, माझी घोर फसवणूक झाली असं म्हटलेलं होतं आणि या आपण एकत्र बसूयात बोलूयात आणि स्नेहभोजनाचं आमंत्रण एक प्रकारे दिलेलं होतं मात्र मनातलं बोलायचं आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना या आधीच सांगितलेलं होतं. त्यांच्या आवाहनानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थक कार्यकर्ते पोहोचले आणि हे दृश्य आता आपण पाहतोय. भास्कर जाधव भाऊक झालेले आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत भास्कर जाधवांना. नेमकं भास्कर जाधव काय बोलणार आहेत, काय भूमिका मांडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असताना ही थेट दृश्य. भास्कर जाधव व्यासपीठावरती आहेत आणि ते रडत आहेत, त्यांना अश्रू अनावर झाले. ती येणाऱ्या काळामध्ये जे कोणी मतदारसंघामध्ये सभा घेतात, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं कोणाला जितक्या काही सभा घ्यायच्या तितक्या घ्या, परंतु भास्कर जाधव सर एवढे हलके नाही की त्यांना कोणी जी धक्का लावायला जी पडतील भऱ्या बनवायला तरी धक्का लावून पाहिलेल्या एवढ्या लक्षात ठेवा, तेवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आता आपल्याला एक जबाबदारी घ्यायला लागेल की कोणीतरी लोटत सभा घेतो, कोणीतरी आपल्याला तरी सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवरती बोललं जातं. अरे हे कशाला, जेव्हा खासदार कार्यकर्ता म्हणजे त्यांचा एखादा तालुका अध्यक्ष असेल, एखादा जिल्हा मंत्री सरचिटणीस फडणवीस कोण असेल ते जेव्हा बोलतात तेव्हा आपण का गप्प बसतो, कशाकरता आपण गप्प बसतो, आपण त्याच्यामध्ये उत्तर दिलं पाहिजे त्यांना सडेतोडपणे. मागच्या गुढे भाऊ तुम्ही असाल, तुम्ही लोक आमच्या मेळ्याने तुम्ही असाल, त्या सर्वांनी एकदा खंडणी उत्तर दिलं होतं तेव्हा बंद झाली होती बाबांमध्ये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आज साहेबांना सांगितलं पाहिजे की साहेब काही जरी झालं तरी भास्कर जाधव यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये भास्कर जाधव यांचे पुत्र बोलत असताना भास्कर जाधव यांना मात्र अश्रू अनावर झालेले आहेत. नेमकी भास्कर जाधवांची कुणावर नाराजी आहे असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाल्याचं या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतोय. त्यांचे पुत्र भाषण करत असताना भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेले आहेत. कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती, तसं पत्र लिहिलेलं होतं आणि त्यानंतर 10 तारखेला आमंत्रित केल्याप्रमाणे कार्यकर्ते सुद्धा पोहोचलेले आहेत. याच कार्यक्रमामध्ये भास्कर जाधव रडत असल्याची दृश्य आपण पाहतोय. मुलाच्या भाषणामुळे भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेले आहेत. त्या आपल्या भावना रोखू शकलेले नाही आहेत, डोळ्यातल्या पाण्याला त्यांनी वाट करून दिलेली आहे, डोळे पुसतानाची दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहेत. भास्कर जाधव यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत. मात्र भास्कर जाधव कशामुळे व्यथित झालेले आहेत, कशामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, का आवाहन केलं, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे. त्यांच्या मुलाने मात्र या मतदारसंघामध्ये येऊन आमच्यावरती कोणी आरोप करत असेल तर त्यांना आम्ही उत्तर देणारच असं म्हटलेलं आहे. यासोबतच भास्कर जाधव यांनी याआधी शिवसेनेसोबत आल्यापासून जे काम केलेलं आहे त्याचा पाडा सुद्धा वाचलेला आहे. मात्र हा सगळा प्रवास ऐकताना भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेले आहेत. भास्कर जाधव अश्रू अनावर झालेले असले तरी भास्कर जाधव यांनी पत्र लिहून कार्यकर्त्यांना का बोलवून घेतलं, काय नेमकं त्यांना मनातलं बोलायचं आहे, काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत याकडे आपलं लक्ष आहे. थोड्याच वेळामध्ये भास्कर जाधव सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मात्र ही दृश्य सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी आहेत. नेहमीच परखडपणे व्यासपीठावरती बोलणारे भास्कर जाधव आज मात्र आपल्या डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देताना आपण ही दृश्य पाहतोय. भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलेलं होतं, मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत, माझ्यासोबत ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे तो सांगायचा आहे, अशा पद्धतीचं ते भावनिक आवाहन होतं. या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. भास्कर जाधव हे बोलण्याआधी त्यांच्या मुलाने भाषण केलेलं आहे, मात्र मुलाचं हेच भाषण ऐकून, त्यांनी केलेली वक्तव्य ऐकून, त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेले आहेत. अशी घटना पहिल्यांदाच घडते की भास्कर जाधव व्यासपीठावरती व्यथित झालेले आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि आपल्या दुःखाला त्यांनी वाट करून दिली आहे. आणि म्हणून सर्वजण थोडेसे ह्या मेळाव्याकडे फक्त वागळ विधानसभा मतदारसंघ नाही, फक्त चिपळूण विधानसभा मतदारसंघ नाही, फक्त रत्नागिरी जिल्हा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आज या मेळाव्याकडे डोळे टाकून त्या ठिकाणी बघतोय.
बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरती थोडस या मेळाव्याकडे वेगळ्या दृष्टी मला बघितलं जात. परंतु मी सुरुवातीला माझ्या प्रास्ताविक करताना म्हणून तुम्हाला सुरुवातीला सगळ्यांना सांगतो की हा मेळावा, हा मेळाव्याचं प्रयोजन काय, हा मेळावा कशासाठी आपण घेतलाय हे मी आपल्या सगळ्यांना सुरुवातीला सांगतो. आता ज्याचा उल्लेख फैसल काकांनी त्यांच्या भाषणामध्ये केला, थोडाफार त्यांच्या वाटेला सांगा, काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यावर कार्यालयावरती हल्ला करण्याचा तर मुलाच्या भाषणामुळे भास्कर जाधव व्यथित झाल्याचे दृश्य आपण पाहतोय. भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेले आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला त्यावेळेस सुद्धा त्यांनी जोरदार भाषण केलं होतं व्यासपीठावरती. बऱ्याचदा परखडपणे मत मांडणारे, अतिशय थेट उत्तर देणारे भास्कर जाधव आज मात्र भावनिक झालेले आहेत. कधी कधी तर आपल्या विरोधकांची मिमिक्री सुद्धा करून त्यांना चिमटे काढणारे भास्कर जाधव आज मात्र रडताना व्यासपीठावरती दिसतात. नेमक्या अशा भावना त्यांना अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त करण्याची काय नेमकी वेळ आली, कशामुळे इतके व्यथित झाले, असा प्रश्न आता निर्माण होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.